बातमी कोकणातून। सध्या कोकणामध्ये तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे, त्यातच निवडणुकीची रंगत सुद्धा वाढू लागली आहे, त्यामुळे प्रचारही तापू लागलाय। सिंधुदुर्गात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्हॅनिटी व्हॅन प्रचारात दिमतीला आणली आहे। या व्हॅनिटी व्हॅनवरून सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत। विनायक राऊत यांनी या व्हॅनिटी व्हॅनवरून विरोधकांना टार्गेट केलं असून आमची पांडुरंग सर्व्हिसेस बरी असा खोचक टोला हाणलाय। तर विनायक राऊत हे मी केलेल्या बंडामुळे निवडून आले आहे, त्यामुळे त्यांना कसं फिरावयास लागतं, कसा प्रचार करायला लागतो हे माहीत नाही। ते आलिशान कार मधून प्रचार करतात तसं माझं नाही, असा पलटवार दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर केलाय। पूर्वीच्या काळामध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांच्या घरी राहायचो, त्यांना माहिती नसेल। विनायक राऊत हे मी केलेल्या बंडातून निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे काय करायला लागतं आणि कसं कार्यकर्त्यांना भेटायला लागतं हे त्यांना माहिती नाही। पण कार्यकर्त्यांच्यासुद्धा घरामध्ये अडचण होता कामाने। शेवटी असं होतं की त्यावेळेला मी कार्यकर्त्यांच्या घरामध्ये राहायचो, त्याला आमदार होतो, आणि मग त्यांना संकोच वाटतो की मंत्र्यांनी मग कसं आमच्याकडे राहायचं, अमुक करायचं, तो संकोच वाटू नये म्हणून त्यांच्या घराच्या समोर मी त्या व्हॅनिटी व्हॅनमध्येचा उपयोग हा फक्त झोपण्यासाठी आहे। मी उन्हातानातून फिरत आहे आणि दिल्लीवरून व्हॅनिटी व्हॅन शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांसाठी दाखल झाले सावंतवाडी आणि त्यांच्यातून ते प्रचार करणार आहे। त्यांचीच आवश्यकता आहे त्यांना। आमची पांडुरंग सर्व्हिस मस्त चाललेली आहे, पण दीपक केसरकर काय किंवा नारायण राणे काय यांना व्हॅनिटी व्हॅनची गरज भासते, यामधूनच मतदार समजून चुकतील नेमकं कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला आपटायचं।